नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे संकष्टी, त्यानिमित्तानेच मी घरी गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी मोदक बनवणार आहे। तर तीच रेसिपी आज तुम्हालाही दाखवणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे आहे खोबरं ओलं, खिसून घेतलंय मी। आता सारणासाठी लागणारं साहित्य बघूया। गूळ खिसून घेतलंय मी, बदाम, काजू, चारोळी आणि पिस्ता याचे तुकडे करून घेतलेत, पांढरे तीळ, खसखस, सुंठ, वेलची आणि जायफळ याची पूड केली आहे मी। इथे मी सारणासाठी साजूक तूप पण घेणार आहे। इथे मी गव्हाचं पीठ एक अर्धा तास तरी मळून झाकून ठेवलेलं। चला तर मग आता सारण तयार करून घेऊया। इथे मी कढई तापायला ठेवली आहे। कढई तापली मी, त्यात तूप ओतून घेणार आहे। आता आपल्याला किसलेलं खोबरं भाजून घ्यायचंय। खोबरंही आपल्याला तुपात छान असं भाजून घ्यायचंय। खोबरं भाजून झालंय, आता मी गूळ टाकणार आहे। गूळ टाकल्यानंतर एकदा हलवून घ्यायचंय। तर हे बघा आपला गूळ किती छान असा विरघळलाय। मंद गॅसवरतीच आपल्याला हे हलवून घ्यायचंय, जेणेकरून आपलं हे सारण काही लागणार नाही। तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मला गोडच मोदक आवडतो, म्हणून मी जरा गोळाचं प्रमाण जास्तच ठेवले। तुम्ही बघा सारण तयार झालेलं आहे। आता त्याच्यात मी भाजून घेतलेले शेंगदाण्यांचं कूट घालणार आहे। असं मोठं मोठंच कूट बारीक करून घ्यायचं। तर हे बघा सारण तयार आहे। आता हे आपल्याला थंड करायचं आहे आधी। आता हे सारण थंड करायला ठेवूया। आता याच्यावर तो वेलची आणि जायफळ याची पूड घालून घ्यायचे। आता मी इथे मोदक बनवून घेणार आहे। तर त्यासाठी पारी जी लागते ती लाटून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण ही पारे लाटून घ्यायचे। तर ही बघा मी एवढी पारे लाटून घेतली। आता याच्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे।
ह्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आधी, म्हणजे आपल्या मोदकाला आकार छान येतो। असं सारण आत दाबून हळूहळू तोंड मिटवून घ्यायचं आहे। हा बघा किती छान असा मोदक तयार झालाय। आणखीन एक करून दाखवते। असं तोंड मिटवून घ्यायचं। अशाच प्रकारे मी चाळण ठेवले, त्याला मी तेल लावून घेतलंय। आता आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे। आता त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं। दहा ते पंधरा मिनटं झाले, आता आपण मोदक उकडलेत का ते बघूया। तर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मोदक उकडण्यासाठी लागलेले आहे। तर तयार आहेत आपले गणपती बाप्पाच्या प्रसादाचे मोदक। जर हा व्हिडिओ आवडला असेल, हे मोदक आवडले असतील, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।